नाही, आपण एकीकडून चालू आहोत की नाही या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं प्रत्येकाला मिळतं. हे प्रबोधजी परवा असं सांगितलं की राणे साहेबांचं आणि माझं परवा बोलणं झालं, शेवटी गैरसमज दूर करणं आपल्या हातमध्ये आहे. राणे साहेबांचा एक गैरसमज झाला होता, त्यांना असं वाटत होतं की शिवसेनेनं जाहीर केला की राणे साहेबांना प्रभाव पाठवून दिलं. राणे साहेब मी पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते तुम्हाला आठवतो. तुम्ही बघा, माणसाचं मन देखील मोठं असलं पाहिजे. मी बघितल्यानंतर राणे साहेबांचा मला परत म्हणाला आणि त्याला मला त्यांनी मला सांगितलं त्याचा जर काहीच भाग मला दाखवण्यात आला. पण त्यांनी ट्रीपमध्ये काय सांगितलं, प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यात सांगितला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे, शिवसेनेला आहे, भाजपला आहे, वैयक्तिक क्रांतीला देखील आहे, आठवले गटाला देखील आहे, पश्चिमबंगालच्या प्रहाराला देखील आहे. परंतु ज्यावेळी तिकीट द्यायची वेळी शिवसेनेचा दावा नक्की आहे, परंतु ते तिकीट द्यायचं कोणाला हा निर्णय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अंकिताला बसून देतील आजही मी सांगतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या स्टेटमेंटचा विपर्यास केला गेला आणि म्हणून ज्यावेळी संवाद झाला त्यावेळी राणे साहेबांनी मला त्याचा गोष्ट सांगितलं. प्रभूजी राणे साहेबांनी मला स्पष्ट असं सांगितलं तुम्ही या बैठकीला घ्या आणि या बैठकीला घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण असतील, नारायणराव पाणी असतील, तुम्ही असाल, आम्ही असेल, शेखर सर असतील, हे कुठंतरी आपण एकत्र बसू आणि मिशन उमेदवार कुठेतरी असला तरी मता देखील 3.5 लाखाचं असलं पाहिजे. हे मिशन घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये काम केलं जाईल.